2014 पासून आमच्या शेतीवर जे काम पूर्ण झालेलं आहे, रोडचं, मास नदीवरच्या उंच पुलीचं, पुलाच्या रुंदीकरणाचं, त्याचा मोबदला वारंवार आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसवर जात असताना साहेब लोक आम्हाला उडवाउडीची उत्तरं देत आहे. म्हणजे आम्ही तिथे गेलो की साहेब सांगतात तुमचं प्रकरण इथे आहे, तिथे आहे, फाईल इकडे आहे, फाईल कम्प्लीट झाली असं सांगतात. फक्त फाईली कोणत्याच कम्प्लीट झाल्या नाही, काम काही कोणतं होऊन नाही राहिलं. मी आज म्हणून आम्ही इथे उपोषणासाठी बसलेलो. आमचा फक्त एकच प्रश्न आहे की आमच्या खात्यामध्ये तात्काळ पैसे उपलब्ध करून द्या आणि तुमची फाईलात कुठपर्यंतही चालू द्या, नाही तर आम्हाला लिहून द्या की या टायमापर्यंत आम्ही तुमचं काम करून देतो. असे 2 महिन्याचं टायमिंग आम्हाला कित्येक वेळेस त्या साहेबांनी दिलेलं आहे, पण 2 महिन्याचे 12-12 महिने गेले पण आम्हाला आजपर्यंत काही भेटला नाही. आता 14 पासून तर 2022 पर्यंत किती वर्ष झाले तुम्हीच बघा, 8 ते 9 वर्ष जास्त झाले, तर आजपर्यंतही आम्हाला कुठलाच मोबदला मिळालेला नाही. बस आमचं बस एवढी इच्छा आहे की आम्ही त्याच्यासाठी बसलेलो आहोत इथे उपोषणासाठी की आमचा काहीतरी हा मार्ग लागला पाहिजे. आज भास्तन, माटरगाव, मच्छिंद्रखेळ या भागातील जे शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या ज्या शेती ह्या जिगाव प्रकल्पामुळे जे वाढीव रस्ते, रुंदीकरण वगैरे जे काम चालू आहे त्या कामामध्ये यांच्या शेत्या गेलेल्या आहेत, बुडीत पडलेल्या आहेत. आतापर्यंत 7-8 वर्षापासून यांच्या शेत्या घेतल्या, परंतु यांना कुठल्या प्रकारचा मोबदला मिळाला नाही. त्याकरता हे आज सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, उपविभागीय असेल, कलेक्टर ऑफिस असेल, यांच्या होती चक्रा मारूमारू थकले आणि आज उपोषणाला बसले. आता मी SDO साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलणं केलं तेव्हा त्यांनी हे आज प्रक्रिया सुरू करून जे काही काम पेंडिंग होतं ते आजच कम्प्लीट करून यांच्या उपोषणाची सांगता करू असं मला आश्वासन दिलेलं आहे. ते संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण करतीलच, नाही तर सत्याग्रह शेतकरी संघटना या शेतकऱ्यांच्या सोबत तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जिगाव प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्रामधील माटरगाव ते भोनगाव असतं आपल्या भास्तन भेंडवळ रोड याकरता मासणीच्या पुलाचं उंचीकरण व रुंदीकरण करत असताना रोडमध्ये गेलेली शेती ही 2014 ताब्यात घेऊन काम पूर्ण झालं तरीसुद्धा अजून त्या शेतीचा कुठलाच मोबदला आम्हाला मिळालेला नाही आणि त्याचं या ठिकाणी 14 काम पूर्ण झालेलं आहे. आम्ही वेळोवेळी PWDला नोटिसा आपल्या निवेदनं माहिती दिल्या, परंतु आजपर्यंत आमचं झालं नाही. प्रकरण सुरू आहे, तुमची सरळ खरेदी करू एवढंच आश्वासन आम्हाला भेटत आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही उपोषण मांडतो आहे.